नमस्कार मैत्रिणींनो, मी गीतांजली. आज आपण बनवणार आहोत मसाले भात. मसाले भात म्हणजे वन पॉट मील. आपण अगदी झटपट काही बनवायचं झालं तर मसाले भात बनवतो, आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत मसाले भाताची रेसिपी. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. साहित्य आहे सिमला मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, मटार, तूरडाळ, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, बटाटा, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, चिरलेला कांदा, मोहरी, हळदी पावडर, जिरे, लाल तिखट, तांदूळ, तमालपत्र, दालचिनी, मिरी, हिरवी मिरची, लवंग, शाही जिरे, हिरवी विलायची आणि मोठी विलायची, तमालपत्र. चला तर कृती पाहूयात. आता आपण कुकर गरम करणार आहोत. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालूया. तेल छान गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. आता आपण त्यामध्ये खडे मसाले घालूयात. हिरवी विलायची, मोठी विलायची, लवंग, तमालपत्र, शाही जिरे, सर्व मसाला आपण घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खडा मसाला तेलातच घातल्यामुळे छान सुगंध येतो मसाल्याचा. आता आपण त्यामध्ये अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालूया. छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. त्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान तेलामध्ये मिक्स करायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घालूया. मी या ठिकाणी 1 कांदा घातलेला आहे. सिमला मिरची घालूया. आता आपल्याला त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. 1/2 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालूया. बारीक चिरलेला बटाटा घालूया. बटाट्यामुळे भाताला छान चव येते. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व छान मिक्स करून घेऊया. आपल्याला सर्व भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत. आता आपण त्यामध्ये 3 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचे आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता आपण सर्व भाज्या मिक्स करणार आहोत. त्यामध्ये पाणी घालूया. मी या ठिकाणी 3 मोठे ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि या मसाल्यामध्ये आपल्याला भाज्या शिजू द्यायच्या आहेत. त्यावरती झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया. आता आपण एका ताटामध्ये 2 कप तांदूळ घेऊया. मी या ठिकाणी सुरती कोलून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी तुरडाळ घालूया. हे आपल्याला छान निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवायचे आहे. आता आपण मसाल्यामध्ये हे तांदूळ ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता स्वच्छ धुतलेले डाळ व तांदूळ मी या ठिकाणी मसाल्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण त्याला छान हलवून घेऊया. मी या ठिकाणी फ्रोझन मटार घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही उशिरा घातलेला आहे. जर तुम्ही फ्रेश वापरत असाल तर तो फोडणीमध्ये घातला तरी चालेल. आता आपण त्यामध्ये मीठ घालूया. या ठिकाणी 1 चमचा मीठ घातलेला आहे. आता आपण कुकरला झाकण लावूया आणि 2 शिट्या घेऊया. गॅस मंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता 2 शिट्या झाल्यानंतर आपला भात छान शिजलेला आहे. फोर्कच्या सहाय्याने आपल्याला हा भात सुटा करायचा आहे, त्यामुळे तो भात सुटा राहतो. अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे. आता आपण आपला मसाले भात सर्व्ह करूया. तुम्ही पाहू शकता तांदळाचा प्रत्येक दाणा आपल्याला स्वतंत्र दिसत आहे. खूप चिकट किंवा खूप कोरडा भात आपल्याला झालेला नाही आहे. मसाले भात प्रत्येकालाच आवडतो, त्यामुळं एकदा नक्की बनवून पहा. या भातावरती कोथिंबीर घालून आपण भात छान गार्निश करूया. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.